कोरोना वृत्त विशेष। श्रोते हो नमस्कार, आजच्या कोरोना वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, कोरोना संकट काळात बंद असलेल्या शाळेची घंटा राज्यातल्या कोरोनामुक्त झालेल्या काही भागांमध्ये कालपासून पुन्हा वाजू लागली आहे। नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळा कधी उघडणार याची अनेक विद्यार्थी आणि पालक उत्सुकतेने वाट बघत होते। कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेल्या आणि कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनानं नुकतेच दिले। आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण शासनाच्या या नव्या निर्णयाबद्दल आणि विद्यार्थी तसंच पालकांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल चर्चा करणार आहोत। श्रोते हो, कोरोनामुक्त क्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करायला मान्यता देणार असल्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच जाहीर केला। त्याचबरोबर राज्यातल्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागानं एक सर्वेक्षणही केलं। या सर्वेक्षणात सुमारे 81% पालकांचा आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याकरता होकार मिळाला होता। त्यात ग्रामीण भागातल्या पालकांचं प्रमाण जास्त दिसून आलं। त्यानुसार कालपासून राज्यातल्या शाळा सुरू झाल्या। याबाबत त्या त्या जिल्हा परिषद प्रशासनानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या। गावातली कोरोनाची परिस्थिती पाहून सरपंच, ग्रामपंचायत प्रशासन, पालक आणि गावकऱ्यांनी मिळून शाळा सुरू करायची की नाही याचा निर्णय घेतला आणि शासनाच्या आदेशानुसार गावागावात याविषयी ठराव करण्यात आले। काल सुरू झालेल्या अनेक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी 70% जास्त विद्यार्थी हजर होते। पहिल्याच दिवशी राज्यातल्या सुमारे 6,000 शाळांमध्ये मिळून 4,15,000 जास्त विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। सामाजिक अंतराचं पालन, विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर चाचणी आणि शारीरिक तापमान तपासणी सुद्धा नियमांप्रमाणे करण्यात आली। एका बाकावर एकच विद्यार्थी तसंच 2 बाकांमध्ये 6 फुटांचं अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी संख्या मर्यादित ठेवण्यात आली। शाळेत विद्यार्थ्यांनी साबणानं हात धुणं, मास्कचा वापर करणं आणि मार्गदर्शक सूचना पाळूनच शाळा सुरू झाल्या। यासाठी प्रशासनाच्या पातळीवर कशा प्रकारचं नियोजन केलं गेलं याविषयी सांगतायत औरंगाबादचे शिक्षणाधिकारी बी चव्हाण। शासन निर्णयानुसार 7 जुलै 2021 चा शासन निर्णय आहे, ज्याच्यानुसार ज्या काही ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्या सुरू करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। या शासन निर्णयामध्ये ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करत असताना शहरी भाग वगळून एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या कमिटीचे अध्यक्ष जे आहे ते सरपंच आहे आणि त्या कमिटीचे सदस्य सचिव जे आहे ते ग्रामसेवक आहे, बाकी तलाठी, मुख्याध्यापक, शाळेचा केंद्र प्रमुख त्या विभागाचा, हे त्याचे सगळे सदस्य आहेत। या सगळ्या समितीची परवानगी घेऊन ग्रामीण भागातल्या शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत आणि त्या शासनाच्या सूचनेनुसार ग्रामीण भागातल्या शाळा सुरू करण्यासाठी आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामध्ये तशा प्रकारच्या त्या सगळ्या समितीच्या सदस्यांची बैठक जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली घेतली, ऑनलाईन बैठक घेतली होती आणि सगळे जे की ग्रामसेवक आहेत, सगळे सरपंच आहेत, त्यांना अगोदर शाळा सुरू करण्याच्या संदर्भात काय काय तयारी करायची याची सगळी कल्पना दिली होती। शाळा सुरू करत असताना प्रामुख्यानं 2-3 महत्वाच्या अटी होत्या की मागच्या 30 दिवसांमध्ये त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये शाळा सुरू करायची आहे त्या गावामध्ये मागच्या 30 दिवसांमध्ये कोविड पॉझिटिव्ह पेशंट असणं आवश्यक नव्हतं, म्हणजे मागच्या 30 दिवसांमध्ये कोविड मुक्त ते गाव असावं अशी अपेक्षा त्या शासन निर्णयामध्ये केली होती। दुसरी एक महत्वाची अट अशी होती की ज्या गावामध्ये शाळा सुरू करायची आहे त्या गावामध्ये त्या समितीमध्ये निर्णय झाल्यानंतर पालकांचं विलिंगनेस किंवा पालकांची संमती असणं अत्यंत आवश्यक होतं। म्हणजे शाळा सुरू करत असताना पहिल्यांदा समितीची बैठकीमध्ये ठराव घेणं आणि पालकांची संमती घेणं, ही सगळी तयारी करणं आणि शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेचा परिसर आणि शाळा स्वच्छ करणं, त्याला सॅनिटाईज करणं, परिसर स्वच्छ केल्यानंतर, आंतरबाह्य स्वच्छ केल्यानंतरच शाळा सुरू करणं अपेक्षित होतं आणि मग
प्रत्यक्षात विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग किंवा सॅनिटायझरचा वापर किंवा एकत्रच विद्यार्थी येणार नाहीत याची काळजी घेणं आवश्यक होतं. या सगळ्या सूचना या जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सगळ्या शाळांचे जे काही मुख्याध्यापक होते ते मुख्याध्यापक, त्या संबंधित गावचे जे काही सरपंच होते ते सरपंच, ग्रामसेवक, या सगळ्यांना सुरू करण्याच्या संदर्भात सूचना जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आल्या होत्या. या सगळ्यांची झूम मीटिंग घेण्यात आली होती. ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू का करणं आवश्यक होतं तर त्याची काही महत्वाची कारणं आहेत. आपण कितीही जरी म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन शिक्षण देत असताना बऱ्याचशा मर्यादा आहेत, ते आपण मान्य केल्या पाहिजे. ग्रामीण भागामध्ये नेट कनेक्टिव्हिटीचा विषय आहे. ग्रामीण भागामध्ये मुलांना जे मोबाईल किंवा इतर जे काही साधनं आहेत ही साधनं सहजासहजी उपलब्ध होत नाही हा विषय होता. म्हणजे जर घरामध्ये एकच मोबाईल आहे तो पालकाच्या खिशात असेल तर मग त्याचा जो काही पालकी आहे किंवा त्याचा काही मुलगा मुलगी जी आहे त्याला ऑनलाईन शिक्षण करत असताना अडचणी निर्माण होत होत्या, अडचणी येत होत्या, हे आपण मान्य केलंच पाहिजे. म्हणून ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करणं हा जो काही निर्णय शासनानं घेतला होता तो खरंच उपयोगी होता किंवा गरजेचा होता. आणि दुसरं एक महत्वाचं कारण असं जे आम्ही गेल्या 2-3 दिवसामध्ये नोटीस केलं की गेल्या 1.5 वर्षापासून ग्रामीण भागामध्ये शाळा बंद होत्या आणि शाळा बंद असल्यामुळं जे काही पालक आहेत ग्रामीण भागातले त्यांचं दारिद्र्य, त्यांची जी काही गरिबी आहेत या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर ग्रामीण भागामध्ये असंही लक्षात आलं आमच्या काल शाळेमध्ये भेटी देत असताना की काही ठिकाणी जे 10वीला शिकणाऱ्या मुली आहेत त्या मुली त्यांचं लग्न झालेलं आम्हाला आढळून आलं. त्यांच्या 10वीच्या मुलीच्या गळ्यामध्ये काही मंगळसूत्रही आम्हाला काही ठिकाणी दिसून आलं. म्हणजे जर लॉकडाऊन आहे, मुलगी शाळेत जात नाही, घरीच बसून आहे आणि मग आता काय करायचं, तर पालकानं या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही आपल्या मुलीची लग्न लावून दिल्याची सुद्धा उदाहरणं आम्हाला दिसून आलेली आहेत. म्हणून ग्रामीण भागामध्ये शाळा सुरू करणं आवश्यक होतं तसा निर्णय शासनाने घेतला. अजून दुसरं असं आहे की काही पालक आणि काही विद्यार्थी, काही गावकरी यांनी उरलेले जे काही वर्ग आहेत 5वी ते 7वीचे वर्ग, ते 5वी ते 7वीचे वर्ग सुद्धा सुरू करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु शासनाचे निर्देश नसल्यामुळे तशा सूचना देता आल्या नाही. परंतु गंगापूर तालुक्यामध्ये कायगाव केंद्रामध्ये एक गणेशवाडी नावाचं एक गाव आहे, त्या गावातल्या पालकांनी स्वतः एकत्र येऊन स्वतः निर्णय घेऊन 5वी ते 7वीचे सुद्धा वर्ग सुरू केलेले आहेत. खुलताबाद तालुक्यामध्ये काही ठिकाणी सुद्धा ग्रामस्थांनी आता बाकीचे सुद्धा वर्ग तातडीनं सुरू करा, आमचे जे काही मुलं आहेत त्या मुलाचं शिक्षण त्याच्यावर विपरीत परिणाम होतोय म्हणून हे शिक्षण प्राधान्यानं झालं पाहिजे अशी विनंती केली. 8वी ते 12वी जे की वर्ग आहेत हे वर्ग पहिल्या टप्प्यामध्ये सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. 8वी ते 12वीचे वर्ग जर सुरळीत सुरू झाले, नियमित सुरू झाले, तर उरलेले जे काही वर्ग आहेत ते वर्ग सुद्धा सुरू करण्याच्या संदर्भात शासन सकारात्मक विचार करेल असं आम्ही गावकऱ्यांना सांगितलं. आणि निश्चित जर 8वी ते 12वीचे वर्ग जर सुरळीत सुरू झाले तर उरलेले वर्ग सुद्धा लवकर सुरू होतील. प्राधान्यानं आम्ही 10वी आणि 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांचं जे काही अध्यापन आहे ते तातडीनं सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दुर्दैवानं येऊ घातलेली जी काही तिसरी लाट आहे ती तिसरी लाट जर खरंच आली तर मग पुन्हा मागच्या वर्षी सारखे 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. म्हणून तिसरी लाट येणार आहे असं गृहीत धरून जास्तीत जास्त 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा जो काही अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करावा अशा सुद्धा सूचना आणि सगळ्या ग्रामीण भागातल्या शाळांच्या मुख्याध्यापकांना, शाळांच्या व्यवस्थापकांना दिलेल्या आहेत. श्रोते हो, शाळा सुरू झाल्या आणि शिक्षकांना सुद्धा प्रत्यक्षपणे वर्गात शिकवण्याचं समाधान मिळालं. मोठ्या खंडानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं शिक्षकांनी मनापासून स्वागत केलं. यवतमाळ जिल्ह्यातल्या भामराजा इथल्या नेहरू विद्यालयाचे शिक्षक संजय गोंदे यांनी आपल्या भावना अशा प्रकारे व्यक्त केल्या. आपल्या इथे आज जरी उपस्थिती विद्यार्थ्यांची कमी दिसत असली तरी उद्यापासून आम्ही प्रत्येक शिक्षक गावामध्ये पालक भेटी घेऊन त्या पालकांना आपल्या पाल्याला शाळेमध्ये पाठवण्यास प्रवृत्त करणार आहोत, जेणेकरून ही जी उपस्थिती आहे हे दिवसेंदिवस वाढत जाईल आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन सुरळीत सुरू होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ज्या कोविडच्या प्रतिबंधक ज्या गाईडलाईन्स आहे, पहिल्यांदा तर आम्ही पालक भेटी घेऊन पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शाळेत पाठवलं पाहिजे हे सांगितलं. त्यानंतर विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर शाळेमध्ये ज्या काही शासनाच्या गाईडलाईन्स आहे त्या सर्व गाईडलाईन्सचा आम्ही फॉलो करून आम्ही इथे विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणार आहोत.
श्रोते हो, खरं तर शाळा सुरू झाल्यानं गेल्या सुमारे 2 वर्षांपासून खंडित झालेलं सामुदायिक जीवन आणि शिक्षणाची प्रक्रिया पुन्हा खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे. अर्थात त्यामुळे शिक्षकही समाधानी आहेतच. त्याविषयी सांगतायत यवतमाळ जिल्ह्यातल्या भामराजा इथल्या नेहरू महाविद्यालयाचे शिक्षक गजानन उल्हे. या ठिकाणी आज नेहरू विद्यालय भामराजा या ठिकाणची आमची शाळा जी आहे, तर शाळा समितीचा जे शासनाने ठराव जो होता कमिटी नेमून दिलेली होती, त्या कमिटीचा आम्ही ठराव घेऊन शाळा सुरू केलेली आहेत. विद्यार्थी या ठिकाणी शाळेमध्ये आलेले आहेत आणि अत्यंत आनंदात विद्यार्थी आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं जे शिक्षण जे होतं 1.5 वर्षापासून मागे पडलेलं होतं. त्यांचे मित्र जे आहेत ते भेटलेले नव्हते. मुलं एक घरामध्ये घरातल्या घरामध्ये आळसलेले होते, ते पुन्हा एकदा प्रफुल्लित आणि उत्साही झाल्यासारखे दिसत आहेत. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आहेत आणि मुलांना सुद्धा शिकण्याची जिद्द या ठिकाणी दिसते आहे. आणि म्हणून आम्ही आजपासून शाळा सुरू करून त्यांचा अभ्यासक्रम सुद्धा सुरू केलेला आहे आणि अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये हे शैक्षणिक वर्ष पुन्हा सुरू झालेलं आहे, याचा फार आनंद आम्हा सर्व शिक्षकांना होत आहे. श्रोते हो, कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणं, आपल्या पाल्यांना शाळेत पाठवणं आणि शाळेत आलेल्या मुलांची जबाबदारी घेणं, हे तसं प्रशासन, शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक अशा कोणत्याच घटकासाठी सोपं नव्हतं. मात्र तरीही शिक्षणाची प्रक्रिया सुरू राहावी म्हणून प्रत्येक घटकानं जबाबदारीपूर्वक आपलं कर्तव्य पार पाडायचा वसा घेतला. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातलं वातावरण कसं होतं याविषयी आमचे यवतमाळचे वार्ताहर श्रीकांत राऊत यांनी दिलेली माहिती आपण ऐकूयात. गेल्या 1.5 वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यात कोरोना संकटामुळे बंद असलेल्या शाळेची घंटा 15 जुलैला वाजली. यंदा नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन देखील कोरोनामुळे बंद शाळा कधी सुरू होणार याबाबत प्रश्नचिन्ह होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने कोरोनामुक्त असलेल्या गावांमध्ये 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यात 502 शाळा सुरू झाल्या. यात पहिल्या दिवशी एकूण पटसंख्येपैकी म्हणजेच 1,10,479 विद्यार्थ्यांपैकी 27,610 विद्यार्थी उपस्थित राहिले. तत्पूर्वी शासन आदेशानुसार गावागावात ठराव करण्यात आले. शाळा प्रशासनातर्फे विद्यार्थ्यांच्या संदर्भातील सर्व काळजी घेण्यात आली. देशात कोरोनाच्या लाटेचा कहर आता बऱ्यापैकी ओसरला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लागलेला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान कोरोना काळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा उघडले. दरम्यान शाळा प्रशासनातर्फे सोशल डिस्टन्सिंगचे नियम देखील पाळण्यात आले. विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनरने तपासणी करण्यात आली. एका बाकावर एकच विद्यार्थी आणि 2 बाकांमध्ये 6 फुटाचे अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी, शाळेत विद्यार्थ्यांनी सतत साबणाने हात धुणे, मास्कचा वापर करणे या अशा मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा आता सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी शाळेला उपस्थित राहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. तर मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी शाळा सुरू झाल्याने पालकांनी देखील समाधान व्यक्त केले. श्रोते हो, तब्बल 1.5 ते 1.5 वर्षानंतर काल प्रत्यक्ष शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आनंद झाला. आपल्या शिक्षकांना भेटून आणि वर्गातल्या बाकावर बसून विद्यार्थी वर्ग सुखावून गेला. काल मोठ्या खंडानंतर शाळेत गेलेली बुलडाणा जिल्ह्यातली विद्यार्थिनी कांचन अवकाळे हिने आपल्या भावना मोकळेपणानं अशा पद्धतीने व्यक्त केल्या. माझे नाव कांचन संतोष अवकाळे आहे. मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बिलसिंगपूर या शाळेत इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून आमची शाळा बंद होती. म्हणून आम्ही ऑनलाईन क्लासेस घेत होतो, पण ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्हाला एवढं समजत नव्हते. म्हणून आता आमची शाळा आज सुरू होत आहे आणि शाळा आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आहे. म्हणून आम्ही आज खूप उत्सुकतेने शाळेत आलेलो आहे. श्रोते हो, कोरोना संकट काळात आपण अनेक नव्या गोष्टी शिकलो. ऑनलाईन शिक्षण आणि ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष वर्गातलं शिक्षण यातला फरक आपल्याला कळला. मात्र प्रत्यक्ष शाळेत जाऊन बाकावर बसून शिकण्याची मजा वेगळीच, हेही पटलं. आगामी काळात आपण सगळ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेतलं पाहिजे आणि कोरोनाचे सर्व नियम पाळले तर आपल्या या विद्यार्थ्यांना वर्षभर प्रत्यक्षपणे शाळेत जाता येईल, यात शंकाच नाही. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि मनीष कुलकर्णी, आणि निवेदन शैलेश मोहिते.